आहे मराठी रेसिपीमध्ये. आज मी भगरीची इडली बनवणार आहे. एक वाटी भगर घेतलेली मी, थोडीशी मिक्सरमध्ये दळून घेतलेली, जास्त नाही, बारीक केलेली, अर्धवटच बारीक करायची आहे. आणि अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. शक्यतो दही आंबट जर असलं तर कमी घ्यायचं, जरा आंबट कमी असलं तर जास्त वापरू शकता. मी हे घरीच बनवलेलं आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये भगर बा टाकणार आहे. भगर टाकल्याच्या नंतर आपण दही टाकूयात. दही टाकल्याच्या नंतर पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला ते मिश्रण. पूर्ण व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आणि थोडंस भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं घातल्याच्या नंतर परत एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र केलंय मी, परत थोडं थोडंच पाणी घातलेलं आहे. एक एक चम्मच पाण्याचा अंदाज घातलेला. आपण थोडंसं पाणी घालू भिजण्यासाठी. आपल्याला ही भगर एकत्र दही आणि भगर बारीक केलेली आपल्याला 20 मिनटं भिजत ठेवायची आहे. 20 मिनटाच्या नंतर आपण त्याची इडली बनवणार आहे. त्याच्यावरतून मी मीठ पण मीठ वापरलं नाही. भिजल्याच्या नंतर मीठ आणि आपला खायचा सोडा असतो ते वापरणार आहे. तोपर्यंत आपण 20 मिनटं ही भगर झाकून ठेवून भिजत ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण इडली बनवणार आहे. 20 मिनटं ते 25 मिनटं झालेले आहे. आपण भगर आणि दही भिजत ठेवलेलं होतं इडलीसाठी. पाहूया तर भिजलंय का. छान भिजलेलं आहे पा. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ आणि तो खायचा सोडा थोडासा घालणार आहे. पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण मी एकत्र करून घेतलेलं आहे. पूर्ण एकत्र करूसर मी इडली पात्रामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत पाणी गरम होतं ही इडली पात्र घेतलेलं आहे. त्याला मी तूप वापरणार आहे. पूर्ण भांड्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे. कसं नवरात्रात उपवास असते, शक्यतो तेल खात नाही, तर तेल आपण याचं शेंगदाण्याचं वापरू शकतो. मी तुपाचा वापर केलेला आहे. ह्या भांड्यामध्ये आपण इडलीचं टाकूयात. भांड्यामध्ये मी सर्व इडलीचं टाकून दिलेलं आहे. पाहूयात आता आपण पाणी गरम झालंय. पाणी गरम झालेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मी. आता ते आपण ठेवून देऊयात. व्यवस्थित ठेवायचं आहे आपल्याला. ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये पण आपण असंच लावून घेऊयात. दुसऱ्या भांड्यामध्ये पण मी पूर्ण इडली टाकून दिलेली आहे. आपण आता झाकण ठेवून आपली 10 मिनटात इडली तयार होईल. आणि थोडं असं एकदम मंदही गॅस करायचा नाही, एकदम फुलंही करायचं नाही. मध्यम आचेवर आपण इडली तयार करणार आहेत. 10 मिनटात पाहूयात इडली. 10 मिनटं झालेले आहेत. पाहूयात आपण झाकण काढून आपली इडली कशी झाली ते. एकदम छान इडली तयार झालेली आहेत. आपण चाकूने पाहूयात इडली आपली व्यवस्थित झालेली का. हे पा, एकदम छान इडली झालेली आहे. परत पाहूयात आपण. एकदम छान इडली तयार झालेली. आता आपण गॅस बंद करून देऊयात आणि इडली खाली खाली उतरून घेतलेली. थोडीशी आपण 1-2 मिनटं थंड होऊन द्यायची. त्याच्यानंतर आपण इडली
एका डिश मध्ये काढून घेऊयात. 1-2 मिनिटे झालेले आहेत, पाहूयात आपण इडली काढून झाली का आपली इडली. एकदम सहज इडली निघते पा, एकदम जाळी पण खूपच सुंदर पडलेली आहे. आपण सर्व इडली एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. एकदम सहज निघते, खूपच सुंदर झालेली आहे. आपण आता उद्या नवरात्र आहे त्याच्यामुळे तुम्ही ही इडली नक्की करून पहा. आणि करायला पण सोपी आहे, 20 मिनिटामध्ये 20 मिनटं इडलीचं साहित्य भिजत ठेवायचं. आता अशाच प्रकारे आपण ह्याचे पण इडल्या सर्व काढून घेऊ. ह्या पण सहज निघतात पहा, खूपच सुंदर झालेले आहेत. याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी करून खाऊ शकतो. तुम्हाला ते पण मी व्हिडिओ टाकलेला आहे. आमचं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा एकदम छान इडल्या तयार झालेल्या आहे. मी एक इडली तुम्हाला कट करून दाखवलेली आहे पहा, खूपच सुंदर जाळी पडलेली आहे. सर्व एका डिशमध्ये मी इडल्या काढून घेतलेल्या आहेत. इतकी मऊ आणि इतकी लुसलूस आपली इडली तयार झालेली आहे. हे पहा एकदम छान सर्व आपल्या इडल्या झालेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही ह्या इडल्या नक्की करू शकतात. मला कट करून पण दाखवलेली किती सुंदर जाळी आलेली. तुम्ही ही इडली नक्की करून पहा नवरात्राच्या उपवासासाठी. आमची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.